विधिमंडळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र, लिफ्टनं प्रवास, राजकीय चर्चांना उधाण, तरी योगायोगानं झालेली अनौपचारिक भेट, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे गमतीनं म्हणाले, प्रवीण दरेकरांना बाहेर काढा, तर दरेकर म्हणाले, दोघेच जाणार असाल तर बाहेर जातो. गुण्यागोविंदानं राहणारे चार भाऊ काही कारणांमुळे वेगळे झाले असतील तर त्यांच्यातलं प्रेम कमी होत नाही, उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. पीक विम्यावरून शेतकऱ्यांची थट्टा, छत्रपती संभाजीनगरात केवळ 70 ते 75 रुपये भरपाई, उद्धव ठाकरेंचाही सरकारला जाब, तर तात्काळ कर्जमुक्ती जाहीर करण्याचीही मागणी. भाजपमधली खदखद सव्हाट्यावर, मागून येणाऱ्यांना संधी मिळते हे वाईट, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चित्रित, आमदार माधुरी मिसाळांशी सुरू होती चर्चा. मवियानं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावा, संजय राऊतांची अप्रत्यक्ष मागणी, महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळी आणू, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. भाजपचे दोघे महाराष्ट्र प्रभारी उद्यापासून 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबईच्या कोर कमिटीची बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा करणार. राज्याचा विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज, आर्थिक पाहणी अहवाल सादर, तर दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 6व्या नंबरवर. मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षणाचा GR लवकरच, मंत्रिमंडळ बैठकीत सखोल चर्चा, अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता. अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे फरार, 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी संभाजीनगर SEBI घेतेय शोध. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.